नमस्कार शिवभूषण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चॅनलच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी रचलेल्या बुधभूषणम या राजकारणशास्त्रावर आधारित ग्रंथाचा अभ्यास आपण साप्ताहिक स्तरावर करतो आहोत या ग्रंथातील अध्याय क्रमांक दोन राजनीती या प्रकरणातील श्लोक क्रमांक चौदा आता आपण पाहणार आहोत श्लोक असा आहे गुणै रेतय रूपेत सुव्यक्तम सुव्यक्तमभिगम्यते तथा कुर्वित यथा गच्छे लोकाभिगम्यता याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारच्या गुणरत्नांनी युक्त असणारा राजा हा लोकांना एक आपण म्हणतो ना अवतारी पुरुष किंवा साक्षात परमेश्वरी अवतार वाटू लागतो आणि लोकांच्या मनामध्ये त्याच्याप्रती आपसुकच श्रद्धा एक श्रद्धाभाव निर्माण होतो आपल्या सगळ्यांनी ठाऊक आहे की संभाजी महाराज ही जी काही सगळी लक्षणं सांगतायत ना विनय संपन्नता धार्मिकता सत्यवादीपणा प्रजाजनांवर अंकुश ठेवण्याची वृत्ती शत्रूवर सुद्धा दबाव ठेवण्याची वृत्ती शीघ्रता हे सगळे गुण पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक आणि एकमेव प्रतिमा उभी राहते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कारण एवढ्या सगळ्या सद्गुणांचा समुच्चय असणारा दुसरा कुठलाच महापुरुष अलीकडच्या काळामध्ये या पृथ्वीतलावर नांदलेला नाही आहे आणि त्यामुळे ते असं सांगतात की अशा पद्धतीचे गुण ज्या राजाच्या ठाई असतील तो राजा लोकांना अवतारी पुरुष वाटतो त्या राजाबद्दल लोकांच्या मनामध्ये उत्सुकता कुतूहल हे कायम दाटून राहतं ते कधी कमी होत नाही आणि ह्याचं उदाहरण याचा अनुभव तर आपण आजही घेतो शिवछत्रतींच्याबद्दलचं कुतूहल त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची जी काही उत्सुकता आहे ती आजही लोकांची कमी झालेली नाही आहे साडेतीनशे चारशे वर्ष होत आली तरीसुद्धा शिवाजी महाराजांचा ठाव घेण्याची ती वृत्ती समाजामध्ये आजही कायम आहे जगात कायम केवळ भारतात नव्हे हिंदुस्थानाबाहेरसुद्धा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्वान लोकांमध्ये शिवाजी महाराजांचा ठाव घेण्याचा ध्यास आजही आहेच तो कशामुळे तर तो, तो या सगळ्या सद्गुणांमुळे आणि पुन्हा ते असं म्हणतात तथाच कुर्वी यथा की अशा पद्धतीने काम करणारा राजा तद्गच्छम लोकांना अभिगम्यता की लोकांना तो हवासा वाटतो लोकांना तो आपलासा वाटतो लोकांना तो आपल्यापैकीच वाट एक वाटत राहतो आणि त्याच्या केवळ अस्तित्वाने लोक प्रसन्न होत असतात त्याच्या केवळ एका कटाक्षाने लोक प्रसन्न होत असतात अशा पद्धतीचं एक तेज अशा पद्धतीचं एक विलक्षण व्यक्तिमत्व हे आपोआपच अशा राजांच्या ठाई निर्माण होतं ते या सगळ्या सद्गुणांचा परिणाम असतो शिवाजी महाराजसुद्धा आपल्याला आजही भारावून टाकतात खरं म्हणजे महाराजांना जाऊन इतकी वर्ष झाली तरीसुद्धा आजही आपण त्या त्यांच्या प्रभावातून सुट सुटलेलो नाही आज आहोत आजही समाज शिवाजी महाराजांच्या प्रभावात आहे याचं एकमेव कारण त्यांच्या ठिकाणी असलेले हे सगळे सद्गुण आहेत त्यामुळं ज्यांना कुणाला आजही विशेषत लोकनेते राजकारणी लोक ज्यांना लोक। लोकांवर राज्य करायचं आहे राज्य करायचं म्हणजे कल्याणकारी राज्य करायचे त्यांनी शिवाजी महाराजांच्या या सद्गुणांचा अभ्यास अवश्य केला पाहिजे संभाजी महाराजांचा हा श्लोक वाचल्यानंतर आपल्या शिवछत्रपतींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण अशा पद्धतीचं पृथ्वी तलावर फार क्वचित अशी उदाहरणं असतात की एखादा राजा हा प्रजेला अवतारी पुरुष वाटतो आणि इतका जवळचा वाटतो इतका प्रिय होतो की त्याला पारावर उरत नाही तशा पद्धतीचं उदाहरण शिवछत्रपतींच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सापडत नाही हो एकेकाळी प्रभू रामचंद्र तसे होऊन गेले भगवान सुद्धा तशाच पद्धतीचा राज्यकारभार करून गेले परंतु त्यानंतर अगदी अलीकडच्या काळामध्ये त्या पातळीला जाऊन कोणी पोचला असेल तर ते, ते केवळ शिवछत्रपती आहेत आणि त्यांच्यासारखं राज्य करण्याचा प्रयत्न आजच्या राज्यकर्त्यांनीसुद्धा केला पाहिजे तो सतत चालू ठेवला पाहिजे एवढंच या श्लोकातून संभाजी महाराजांना सांगायचं संभाजी महाराजांच्या अत्यंत उपयोगी अत्यंत उच्च विचारांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या शिवभूषण या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या अवश्य अग्रेषित करा धन्यवाद